नमस्कार। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या घटका अंतर्गत आपण दिनदर्शिका हा घटक पाहत आहोत आणि या घटकामधील महत्त्वाचे मुद्दे आणि काही प्रश्न आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत। आता आपल्याला पुढील काही महत्त्वाचे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत। तर चला तर पुढील प्रश्न घेऊया आपण। तर बघा, 15 मार्च 2005 रोजी स्थापन झालेल्या साई सिद्धेश कोचिंग फाउंडेशनचा रौप्य महोत्सव, विद्यार्थी मित्रांनो रौप्य महोत्सव कधी असतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। रौप्य महोत्सव 25 वर्षाने साजरा केला जातो आणि मग अतिशय सोपा प्रश्न आहे बघा की या ठिकाणी 2005 ला ते स्थापन झालं आणि त्याला 25 वर्ष कधी पूर्ण होतील, तर त्याच्यात 25 मिळवायचे आणि मग 2030 ला त्या ठिकाणी रौप्य महोत्सव 15 मार्च 2030 ला साजरा केला जाईल। आणि मग या ठिकाणी आपल्याला बाकीचे महोत्सव कधी असतात ते माहित असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव, 75 वर्षांनी अमृत महोत्सव, 100 वर्षांनी शताब्दी किंवा शती महोत्सव, 125 वर्षानं शतकोत्तर रौप्य महोत्सव किंवा रौप्य शताब्दी महोत्सव अशा पद्धतीचे महोत्सव, 60 वर्षाने हिरक महोत्सव आणि 80 वर्षानं सहस्र चंद्र दर्शन महोत्सव अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे। मग आपल्याला याचं उत्तर आलेलं आहे 15 मार्च 2030। 15 मार्च 2030 या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। निशाचा जन्म 9 एप्रिल 2015 ला गुरुवारी झाला। राज तिच्यापेक्षा 195 दिवसांनी लहान असला की त्याचा जन्म नंतर होतो, म्हणजे त्याला 7 भागायचं, 7 × 2 = 14 आणि 7 × 7 = 49। तर विद्यार्थी मित्रांनो बाकी किती उरली, तर या ठिकाणी 15 × 9 = 6, 6 वार पुढे जावं लागणार आहे। मग 6 वार पुढे जाण्याऐवजी 1 वार मागे या आणि मग बघा, राजचा जन्म निशाचा जन्म गुरुवारी झाला तर 1 वार माग, मग या ठिकाणी राजचा जन्म कधी झाला, बुधवारी। 6 वार पुढे जाण्याऐवजी आपण 1 वार मागा बघा आता। आणि मग आपल्याला विचारलंय निशा राजचा 3रा वाढदिवस हा पहिला वाढदिवस कधी आला, 2015 ला, कारण त्याच वर्षी जन्मलेला आहे, 195 दिवसांनी, 195 दिवस एप्रिल नंतर त्याच वर्षात येणार आहे। मग कधी जन्मला काय आपल्याला काही गरज नाही बघा, फक्त आपल्याला काय करायचं, जन्मवार काढायचा। कसा काढायचा, तर आता 3रा वाढदिवस कधी येणार आहे तर तुम्ही लगेच लिहू शकता, पहिला वाढदिवस 16 ला 17 ला 18 ला। मग या ठिकाणी 16 हे लीप वर्ष आहे, 15 ला जन्म झाला, 16 लीप वर्ष आहे, तिथं 2 वार पुढे जावं लागेल आणि इथं 1 आणि इथं 1 आणि मग असं 4 वार पुढे जावं लागेल। बुधवार नंतर गुरु, शुक्र, शनी आणि रविवार, रविवाराचा पर्याय 4 दिलेला आहे। अतिशय सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल, स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिले, 6 वार पुढे जाण्यापेक्षा 1 वार मागे जा आणि मग आपला 3रा वाढदिवस रविवारी दिलेला आहे। त्यानंतर पुढचं, पुढील पैकी कोणत्या महिन्यात कोणत्याही वर्षात 2 तारखेचा वार निश्चितपणे 5 वेळा येणार नाही। आता कोणत्या महिन्यात येणार नाही 2 तारखेचा वार, तर 30 दिवसाचा महिना असल्यावर येतोच, 31 दिवसाचा महिना असल्यावर 2 तर येतोच पण 3 तारखेचा पण येतो। 29 दिवसाचा महिना असला तर 1 तारखेचा येईल आणि 28 दिवसाचा महिना असला तर 1 वार 5 वेळा येणार नाही। आणि मग आता हे तर फेब्रुवारीच्याच बाबतीत लागू होईल, बाकीचे गेले आणि मग फेब्रुवारी 2020 मग हा 29 दिवसाचा येईल तरी सुद्धा 2 तारखेचा वार 5 वेळा येणार नाही। आणि अशा पद्धतीने अतिशय तोंडीच प्रश्न होता बघा। मग 28 हे तुम्हाला पाठ करून ठेवावं लागणार आहे। त्यानंतर बघा, 1 जानेवारी 2020 ला बुधवार असल्यास खालील पैकी कोणता वार त्या वर्षात 53 वेळा येईल। आता विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारीचा वार हा साध्या वर्षात पण 53 वेळा येतो आणि लीप वर्षात सुद्धा 53 वेळा येतो, पण लीप वर्षात फक्त 2 जानेवारीचाच वार 53 वेळा येतो। मग विद्यार्थी मित्रांनो, बुधवार 53 वेळा येणार आहे पण याच्यात दिलं नाही आणि मग हे लीप वर्ष आहे, याच्यामध्ये गुरुवार देखील 53 वेळा येईल, बाकीचं काहीच नाही, कारण लीप वर्षामध्ये 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार 53 वेळा येतो। मी सांगितलं होतं 365/7, 1 बाकी उरती म्हणून त्या ठिकाणी 1च वार 53 वेळा येतो 1 तारखेचा।
366/2 बाकी उरती मग त्या ठिकाणी 2 वार 1 तारखेचा आणि 2 तारखेचा त्या वर्षात 53 वेळा येतो. मग या ठिकाणी गुरुवार उत्तर येईल. मग आपल्याला या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतील? साधे बघा, तुम्हाला माहितीये लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात. मग लीप वर्ष धरायचं नाही आपल्याला, आता 28 दिवस पाहिजेत ना. मग कोणत्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतील? हे लीप वर्ष आहे, हे नको, हे पण लीप वर्ष आहे. तुम्हाला माहितीये शतक वर्षाचे 2 शून्य काढून 4 भाग जात असले, हे लीप वर्ष नाही. मग विद्यार्थी मित्रांनो याच्यातच 28 दिवस असणार आहेत, बाकीच्या हे लीप वर्ष आहे, याच्यात 29 दिवस, याच्यात 29 दिवस आणि याच्यात 29 दिवस. मग 28 दिवसाचा महिना, मग सन 2017 सालच्या फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असणार आहे. लीप वर्ष असलं की 29 असत. मग शतक वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी सूत्र सांगितले, 400 भागा किंवा 2 शून्य काढून 4 भागा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सन 2020 साली राष्ट्रीय योग दिन. विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय योग दिन, तर स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला असते, त्याच दिवशी राजमाता जिजाऊंची जन्म जयंती असते. तर या स्वामी विवेकानंदांची जी जयंती आहे ती राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येते. आणि त्याच 2022चा वाचन प्रेरणा दिन विचारला बघा, वाचन प्रेरणा दिन कधी असतो? तर वाचन प्रेरणा दिन स्वर्गीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतात. मग बघा आता जानेवारीवरून डायरेक्ट कुठं जायचंय आपल्याला? ऑक्टोबर महिन्यात 15 ऑक्टोबर. आणि मग त्या पद्धतीने आपल्याला किती वार पुढे जायचं हे जर कळलं तर आपल्याला मग त्यानंतर आपण त्या वर्षातलं काढू आणि परत 2022 काढू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जानेवारी महिन्यातलं 12 दिवस कमी झाले. 32 दिवसाचा नाही, 31 दिवसाचा महिना आहे. मग 32 असले 12 वजा केले तर 20, पण विद्यार्थी मित्रांनो 31 मधून 12 वजा करायचे, म्हणून त्या ठिकाणी काय करायचं 19 दिवस शिल्लक राहणार आहे. नाही तर तुम्ही म्हणणार 32 दिवसाचा महिना कसं काय म्हणायला लागले. मग 19 वार, मग याला जर 7 भागलं तर 7 × 2 = 14 म्हणजे 5 वार मागं जायचे इथं जानेवारीचे. फेब्रुवारी, या ठिकाणी फेब्रुवारी किती सहल आहे? तर 2020, म्हणजे या ठिकाणी 1 वार पुढे जावं लागणार आहे. का? कारण तो लीप वर्ष आहे. मग मार्चचे 3 वार आडवच लिहू बघा आपण, 1, 3 मार्च झालं, April 2, May 3, June 2, July 3, August 3, September 2, October 4 आता पहा 15 मार्च, ते 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन आहे, तर एकच वार पुढे जावं लागणार आहे कारण 7 × 2 = 14. आणि मग याची बेरीज करा तर बघा 3 किती वेळा आहे, तर याला 3 म्हणू, 3 × 1 = 3, 3 × 2 = 7, 3 × 9, 3 × 4 = 15, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, आणि 1 = 25 वार पुढे जायचं. बघा कसं केलं तुम्हाला, तुमच्या लक्षात आलं 3, 3, 3, 3 कन्वर्ट केलेलं. मग 25 वार पुढे जायचं, त्याला 7 भागा, बाकी 4 उरल, 4 वार पुढे जायचंय, 4 वार पुढे जायचंय. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणता वार दिलाय? रविवार. रविवार लिहून त्याच्या पुढे 4 रेषा मारा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मग त्या वर्षी येणार 2020 ला गुरुवार. मग आता वाचन प्रेरणा दिन गुरुवारी येतो, लीप वर्ष ते झालं 21 आणि 22. मग इथं शुक्र आणि शनिवार कुठं दिलंय बघा, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. आणि मग बघा आता याचं स्पष्टीकरण, शनिवार. मग या ठिकाणी बघा ते महिन्यातले पूर्ण दिवस घेतलं तर 277, आणि जर तुम्ही 30 दिवस असले की 2 दिवस, 31 दिवस असले की 3 वार घ्यायचं, 29 दिवस असले की 1 वार, आणि 28 दिवसाचा महिना असलं एकही वार पुढे घ्यायचं नाही. अशा पद्धतीने करून काढू शकता. त्यानंतर पुढचा आहे बघा, तर पुढचा प्रश्न आहे बघा, एका वर्षात महात्मा फुले यांची जयंती समोर आल्यास त्याच वर्षात महात्मा फुले यांचा स्मृती दिन. विद्यार्थी मित्रांनो मदीनं सुरुवात आणि शेवटही मदीनं. तर विद्यार्थी मित्रांनो 11 एप्रिल, कोणत्याही वर्षात 11 एप्रिलला जो वार असतो तोच वार 28 नोव्हेंबरला महात्मा फुले यांच्या स्मृती दिन आणि जन्मदिन हे एकाच वारी येतात कोणत्याही वर्षात. आणि मग आता बघा बरं किती सोपं झालं, सोमवार आणि सोमवारच. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता, लोधी, स्वादी, शिदी, बादी कोणत्याही वर्षात एकाच वारी येतात. याच गटात मदी आणि मदी एकाच वारी येतात, म्हणून 11 एप्रिल आणि 28 नोव्हेंबरला एकच वार असणार आहे. त्यानंतर
शेवट बघा आता 14 एप्रिल, 14 एप्रिल विद्यार्थी मित्रांनो, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचाच आपल्याला महापरिनिर्वाण दिन विचारलाय. महापरिनिर्वाण दिन विद्यार्थी मित्रांनो 6 डिसेंबरला असतो. मग एप्रिल महिना आणि महापरिनिर्वाण दिन, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता आपण काय केलं, आपल्याला 11 एप्रिलचं माहिती आहे. 11 एप्रिल वरून आपण डायरेक्ट 28 नोव्हेंबर वर जाऊ शकतो. 28 नोव्हेंबर मधी मधी आणि मग विद्यार्थी मित्रांनो 11 एप्रिल पर्यंत आपल्याला काढावं लागेल. त्याच्यासाठी बघा आता 14च्या पाठीमाग आपल्याला 13, 12, 11 तीन वार माग. मग या ठिकाणी मंगळवार आहे 14ला, तर त्याच्या पाठीमाग सोमवार, रविवार आणि शनिवार. मग 11 एप्रिलला शनिवार, म्हणून विद्यार्थी मित्रांनो 28 नोव्हेंबरला शनिवार. मग 28 नोव्हेंबरला शनिवार आहे, तर आपल्याला काढायचे 6 डिसेंबरला. मग नोव्हेंबर महिना किती दिवसाचा असतो, 30, ते दोनच वार पुढे जायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 6 डिसेंबरचे, तर ते 6 वार 8 वार पुढे जायचं, त्याला 7 भागा एकच वार पुढे जायचं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो एक वार पुढे जायचंय, तर त्या ठिकाणी रविवार येणार आहे, कारण शनिवार कधी आहे, 28 नोव्हेंबरला. याच्यानंतर आपल्याला एक वार पुढे जायचं होतं, तर रविवार. मग महापरिनिर्वाण दिन रविवार असत. आता याचं टेक्निकच लक्षात ठेवा ना, काय महापरिवार दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन, जयंतीच्या पाठीमाग 2 वार असतो, मंगळवार सोमवार सोडायचा, त्याच्या पाठीमाग रविवारी असतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी स्मृती दिन 2 वार मागे असतो, हे सूत्र लक्षात ठेवून हे काढता येईल. धन्यवाद. या ठिकाणी आपण दिनदर्शिका हा घटक संपवलेला आहे. कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर आतापर्यंत झालेल्या प्रश्नापैकीच असणार आहे. अशा पद्धतीने दिनदर्शिका या घटकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. ओके.